11 निंबवली आणि प्रिशा 11 आडविली. संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला, शेवटच्या विकेटपर्यंत पोहोचला आणि फलंदाज जेव्हा बाद होतोय तो सर्कलच्या बाहेर येण्या अगोदर नवीन फलंदाज इन होणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे. तुम्ही ही स्पर्धा पाहताय आणि नक्कीच तुम्ही अभ्यास करून आला असालच. नियमांची माहिती प्रत्येक संघाला आहे आणि त्याचमुळे नियमांना पुस्तकात बांधून ठेवायचं नसतं तर ते अंमलात आणायचं असतं आणि त्याचमुळे सर्व नियम तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवत राहू. पण तुम्ही देखील सुज्ञ आहात, सर्व नियम किरणजी सर्व संघांना माहीत असतीलच. अगदी सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला मॅचमध्ये उतरायचं आहे. मागील मॅच दमदार झाली, सेकंड इनिंग अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर जाऊन पोहोचली. 57 धावेचं आव्हान होतं तिथे. मात्र सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने वेळ पुढे जातो, ज्या पद्धतीने हवा बदलते, ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऊन कमी होते, त्यानंतर आपण पाहिलं क्रिकेटचा खेळ धावा देखील बदलताना दिसतील. येस एक्झॅक्टली. दुपारचं सुद्धा फलंदाजांसाठी पोषक आहे आणि मुख्यत्वे आता ज्या एंडने फलंदाजी करतात राईट हँडेड बॅटरसाठी थोडंसं उपयुक्त असं वातावरण आहे. पण आता पाहूया या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येणार आहे. तर एका बाजूनं प्रभाकर भाने आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहणार आहोत. उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण आपण पाहूया. फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, थोडासा उजवीकडे आपण पाहतोय. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, 30 सेकंडच्या बाहेर लॉंग ऑफ आणि त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑन. पहिला बॉल ओव्हर द विकेटनं आणि पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. बॉलला थेट उडवलंय सारा एंटरप्राइज स्टँडच्या पलीकडे, आरपार दमदार सीमापार. पहिल्या चेंडूवर येतोय तगडा प्रहार, सिक्सर. अगदी पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू पडला 2:58 मिनिटांनी. दुसरी मॅच चालू झाली बरोबर 4:28 मिनिटांनी हा चेंडू टाकण्यात आला. पहिला चेंडू होते इरादे स्पष्ट केलेत, थोडा शफल झाला. त्यानंतर आपण पहिला आडवा बॅटनं ज्या पद्धतीनं मिडल ऑफ द बॅट झाला, एलिव्हेशन खूप छान भेटलं आणि निघून गेला 6 धावांसाठी. विजय गुळवी यांच्या वतीने तो उत्तुंग षटकार आपण पाहिलेला आहे आणि पॅव्हिलियन बॉक्समधून ते सेट होऊन आलेले आहेत. आय एम रेडी फॉर एव्हरी बॉल, तीच त्यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते निंबवली टीमची. फुलटॉस बॉल, बॉटम यांचा केलाय वापर, ऑन साईडला टर्न करताना बॉलला पाठवलाय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धुवाधार सुरुवात या डावाची करतोय 9-11 निंबवली ब संघ, धाव संख्या 10. पाटील साहेबांचं झालंय आगमन क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या पंढरीत. सव्वीस गाड्यांची क्रिकेट स्पर्धा पहिलीच आहे. अनुभव, तुम्ही किती पावसाळे पाहिलेत हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती पावसात भिजलात ते महत्वाचं आहे. 47 एज आहे, बॅटिंग करतात विजय गुळवी सध्या आपण पाहतोय आणि अशा बॅटरला फुलटॉल चेंडू तुम्ही नाही टाकू शकत, मेजवानी असते आणि दोन्ही हाताने स्वीकारली. वय काय असतं मला माहीत नाही, तेच विजय गुळवी मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. धावसंख्या 10 झाली, 20 रन्स. फुलटॉस बॉल चिप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक मिड ऑफचा पल्लीकडे सरकलाय, झेल टिपलाय आणि आता एक वादळ शमते आणि फलंदाज विजय गुळवी यांचा कॅमिओ संपलेला आहे. धक्का बसतोय पहिला, नॅन्सी 11 निंबवली ब ला, धक्का क्रमांक 1. किरणजी, हा स्ट्रोक तितक्याशा अतिमेतने खेळला गेला नाही जर आपण रिप्ले मध्ये पाहिला तर. अगदी सहमत आहे सर तुमच्या मताशी. मात्र जे तुम्ही फ्लॅग पाहता ज्या पद्धतीने कुठल्या दिशेला ते फडकतात आणि त्याच्या विरुद्ध दिशेला फटका खेळला, कदाचित हवेमुळे, हवेच्या विरुद्ध दिशेला चेंडू असल्यामुळे थोडासा दाबला गेला की आणि कॅच अगदी कॅरी करण्यामध्ये सोपी झाली. ऑफस्टीमच्या बाहेरच्या बॉलला जेव्हा तुम्ही खेळता या वातावरणामध्ये त्या एंडला, तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा फोर्स जनरेट करणं आवश्यक आहे. त्याचमुळे बॅट्सचा जो फेस आहे त्यांनी योग्य ते वेळी ओपन केला होता, पण ती ताकद या स्ट्रोकमध्ये नव्हती आणि त्याचमुळे ते झलचीच्या स्वरूपात बाद झाले आणि थोडं शांत वातावरण पाहायला मिळते आता. पण ती शांतता किती वेळेपर्यंत, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय, गोल्डन डकवर फलंदाज आल्या पावली परत. नितीन गुळवी बॅक टू डगआउट ऑन 0. Thank you.
या मैदानाची खासियत आहे, अप्रतिम कॅच पकडली गेली योगीने, अप्रतिम कॅच आता पकडली. मात्र तुम्ही जर जास्त वेळ थांबलात तर मैदानामध्ये धावा येऊ शकतात. संयम महत्वाचा आहे सर या मॅचमध्ये. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर विजय गुळवे असतील किंवा नितीन असतील, दोघांनी संयम दाखवला नाहीये, मोठ्या फटक्यासाठी आल्याला गेलेत. बघा, सुरुवात सोपी नसते, ते सुरुवात बनवावी लागते, मग तुम्ही फलंदाजी करा किंवा गोलंदाजी करा. या ठिकाणी बघा ना, करण आले होते आणि त्यांनी स्टंपच्या पाया पडला. म्हणजेच ही भावना खूप महत्त्वाची आहे. आपण क्रिकेटला सर्वस्व मानत असताना आपण क्रिकेटला नक्कीच वंदन करायला हवं, खेळपट्टीला नमन करायला हवं, आणि तेच तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळालं. करण भाने आले आणि स्टंपला त्यांनी अक्षरशः लोटांगण घातलं. एक जन्म देणारी माता, दुसरं नाव देणारी माती, या मातीच्या कणानं आमच्या मनाशी नाती जोडलेत. ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाजाने, डेड बॉलचा इशारा. बघा, वेळेबद्दल सतर्क राहा, वारंवार ती सूचना आम्ही करत राहू, सतर्क राहा म्हणजे तुम्हाला पेनल्टी काही लागणार नाही आहे. तर बॅक टू बॅक दोन विकेट्स ब्रेस कंप्लीट केल्या, हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर प्रभाकर भाने. सुरुवात त्यांच्या पक्षात नव्हती पण मध्यांतर त्यांच्या नावावर. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, स्ट्रेट लॉंग ऑनला तैनात आहेत, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल आरामात पळून पूर्ण केलेले आहे. मागच्या दोन चेंडूंवर नुकसान झालेलं आहे, ती नुकसान भरपाई करण्यासाठी थोडा वेळ मैदानावर वाट पाहावी लागेल, तोच प्रयत्न पाहायला मिळाला विनोदचा. मात्र नॅन्सी इलेव्हन निंबवली संघ दुसऱ्या साईडला बॅटिंग करताना येणारा प्रत्येक बॅटर मोठ्या फटक्यासाठी खेळताना दिसतोय, कारण की आतापर्यंत सर्व चेंडू पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये तशीच पॉवर झोकण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. पण आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही शुभम गुळवी जो पाहताय, तो शुभम या सीझन मध्ये भन्नाट फॉर्मात आहे आणि त्याचमुळे त्यांच्या विरोधात एक नकल चेंडू हाताळला गेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळून घेताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या दोन चेंडूवर धावा होत्या 10, पुढच्या चार चेंडूवर धावा मिळाले फक्त एक. यालाच म्हणतात क्रिकेट, क्रिकेटचा खेळ प्रत्येक बॉलवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागते. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या झाली 11 धावा 2 गडी बाद, नॅन्सी 11 निंबवली ब. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा समकुल आला. तर या ठिकाणी बघा, पहिल्या षटकासाठी तुम्ही 5.5 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे, लक्षात घ्या. आपण वेळेबद्दल सतर्क राहायचं आहे. पहिल्या षटकावर नॅन्सी इलेव्हन निंबवली ब संघाने चांगली सुरुवात मिळवली होती. जसं आपण उल्लेख केला, 47 वर्षीय फलंदाज विजय गुळवी यांनी पहिले 2 चेंडू आपल्या नावावर केले, पण त्यानंतर काय ते सातत्य तुम्हाला राखावं लागते. ते सातत्य राखलं तर यश तुमचं अजून जास्त वाढत जातं आणि ते कुठेतरी पाहायला मिळालं नाही. पण मी कौतुक करीन प्रभाकर भाने यांचं की त्याने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. दडपण होतं पण दडपणाला बाजूला सारताना आपला नैसर्गिक खेळ त्यांनी सादर केला आणि पहिल्या षटकावर पुन्हा एकदा ते पुनरागमन त्यांच्या वतीने पाहायला मिळालं. भूषण भाने यावेळेस अपकट केलंय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी गल्लीचे वा एका हातामध्ये त्यांनी बॉल कव्हर केलेला आहे. आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा वाचवण्याचं काम केलंय. एक धाव होते, पूर्ण धावसंख्या पोचते 12. अगदी हॉलीबॉल खेळत असताना जी जम्प हवी असते ती जम्प त्याने केली आणि येस अंपायर यावेळी. मात्र अगदी धावा आपण पाहिलं तर 12-1-12 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये, तब्बल 11 धावा खर्च झाला, 2 विकेट आल्यानं धावसंख्या आपण पाहिलं तर थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय भूषण भानेकडून. रंडू विकेट, वा पुढचा पाय वर केला, मागच्या पायाला बॅलन्स केलं, ऑन साईडला आडव्या पडेर खेळलं, पण तितकंच नेत्रदीपक क्षेत्ररक्षण डी स्क्वेअरला पाहायला मिळतंय. विश्वास होत नाही फलंदाज शुभमला की मी कसा बाधू शकतो, पण क्षेत्ररक्षण आहे मित्रा अव्वल दर्जाचं. तिसरा धक्का बसतोय नॅन्सी इलेव्हन निंबवली बा. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा समकुल आला. किरण काय सांगशील, प्रिशा इलेव्हन आडवली संघाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी काय अप टू डेट कमबॅक पाहायला मिळालेला आहे प्रिशा इलेव्हन आडवलीचा. प्रत्येक जण अभ्यास करून उतरलाय, पण काल तुम्ही काय अभ्यास केला यापेक्षा आज परीक्षेमध्ये काय लिहित आहे याच्यावरती तुमचा रिझल्ट आहे. आणि परीक्षेमध्ये जेव्हा उतरला हा संघ आपल्या फिल्डिंगमध्ये 10 पैकी 10 गुण मिळवतोय. नवीन बॅटर राजू गुळवी तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना.
वेग प्रत्येकाला हवा आहे, पण वेग असल्यावर थोडीशी रिस्क सुद्धा असते, हे देखील लक्षात घ्यायला हवं. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो आमूलाग्र बदल करावा लागतो. आपण अजूनही त्याच झोनमध्ये आहात, 4 षटकं 5 षटकं, जे द्रुतगती क्रिकेट म्हणून ओळखलं जाते. आणि जेव्हा तुम्ही 6 षटकांच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतात, तर काही बदल तुमच्याकडून अपेक्षित असतात. ते बदल मला निंबवली ब संघाकडून पाहायला मिळाला नाही. त्यांचा जो नैसर्गिक खेळ आहे अटॅकिंग बॅटिंगचा, तोच त्यांना नुकसान देऊन जातोय. हलक्या त्याने कट केलंय, गल्लीला क्षेत्ररक्षक होते यावेळेस चुकलेत. या अगोदर त्यांच्या वतीनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं दीपेश यांच्या वतीनं. आणि दीपेश आता चुकतात, एक धाव मिळते निंबवली ब ला. एखादा विचवड, धावसंख्या पोहोचते 13. लगेच ऍक्टिव्ह झाला चेंडूवरती वेगानं येण्याचा प्रयत्न, आणि तो जेवढ्या वेगानं आला चेंडू त्याच्या अक्षरशः हातावरती आदळून खाली पडला गेला. आणि तिथेच आपण पाहिलं तर मिसफील्ड होत असताना कॅच ड्रॉप झाली आणि एक जीवदान भेटलं मी म्हणेल बॅटरला. बॉलर तयार, स्ट्रोक साठी जागा एक्झॅक्ट केली. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉपला, थ्रो बॉलिंग एंडला कव्हर करतोय, कलेक्ट करतोय, गॅदर करतोय, स्टंपला कनेक्ट करतोय. धावाचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद, धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नॅन्सी 11 निंबवली ब ला 4th धक्का. प्रत्येक संघाचा एक बॅटिंगचा स्तर पक्का असतो, म्हणजे ओपनिंगला कोणी जायचंय, वन डाऊन कोणी जायचंय, टू डाऊन कोणी जायचंय. पण राजा नेहमीच ओपनिंगला येतो, पण राजा या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये या सामन्याचं गांभीर्य ओळखताना 6व्या क्रमांकावर येतोय. अगदी कधी कधी वजीर बनायचं असतं. राजा वजीराला एकट्याला पाठवतो सर्वांसोबत फाईट करण्यासाठी, आणि वजीर एकटा सगळ्यांशी लढतो आणि राजाला वाचवतो. कधी कधी वजीर बनलेलं पण चांगलं. मात्र दुसऱ्या साईडला 4 विकेट गेलेत सर तब्बल. शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर सगळी बटन चुकीची लागतात ऐकलंय आतापर्यंत. पहिली विकेट लवकर गेली, बाकीच्या विकेट जागा सोडतायत. चला 9.5 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहे, आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपलेला आहे. बघा व्हेरी मच स्ट्रिक्ट आम्ही आहोत, कारण वेळापत्रक थोडंसं उशिरा चाललेलं आहे. धावसंख्या 13, गडीबाद 4, दुरावस्था पाहायला मिळते नॅन्सी 11 निंबवली ब ची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत राजू. हलक्या त्याने बॉलला एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मिडॉपचे पोहोचतील बॉलवर. थोडे फंबल झालेत, पण धाव घेण्याचा मानस नाहीये. दुसरी एक धाव मिळते एका धावीची वर, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14 या आकड्यावर 14 रन्स. अगदी कुठेतरी बूस्ट करण्याचा प्रयत्न. मात्र दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर प्रिशा 11 आढवली संघाची गोलंदाजी ज्या पद्धतीने भन्नाट राहिले, अचूकतेवरती राहिले, या टीमचे वेगवान गोलंदाज सातत्याने विकेट मिळवत चालेत. एखाद दोन निर्धाव चेंडूने ही टीम पुन्हा कमबॅक करते. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. यावेळेस बॅट अँड पॅन मधला बॉल हलक्या तुन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला चुकलेत, आणि धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण बॅट हातातून निसटली होती राजाच्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या नॅन्सी 11 निंबवली ब ची झालेली आहे 4 गडीबाद 15 धावा 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स टीम नॅन्सी 11 निंबवली बी. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 11. यानंतर आपण पाहिलं तिसरी ओव्हर चालू होते, ड्रिंक ब्रेक असेल यानंतर. तर ड्रिंक ट्रॉली तयार ठेवायची, ओव्हर संपल्यानंतर तुम्ही लगेच मैदानामध्ये उतरायचं, कारण की आता आपण थोडी घाई करणार आहोत, वेळ आपल्याला देखील वाचवायचा आहे. मी कुठेतरी ऐकलंय आणि आपण नेहमीच म्हणत असतो वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्व देते, आणि पाहूया ते महत्व आता कुठल्या संघाला मिळते. अगदी तुम्ही वेळ लावला, तुम्हाला काय करायचं हे ठरवायला तर वेळ ठरवते कित्येकदा, तुमचं काय करायचं. आणि सध्या आपण पाहिलं ओव्हर नंबर 3 मध्ये नवीन बाने सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला राजा गुळवी. अकुटपेचा बॉल हुक करायचा प्रयत्न, जास्त एलिव्हेशन मिळालंय, बॉल लँड होतोय लॉंग लेगला, बॉल जाईल थेट सीमारेषापार, मिळतील या धावाच्या. राजाच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. राजा आहे तर धावा येतील, राजा आहे तर मॅच आहे, राजा आहे तर प्रजा आहे, आणि राजा आहे तर नॅन्सी 11 निंबवली संघ मॅच मध्ये आहे. थोडं ऍड करतो, राजा आहे तर मजा आहे. या ठिकाणी निंबवली संघ नक्कीच त्या
राजाच्याच फलंदाजीवर आता अवलंबून आहे, कारण सुरुवातीचे चार फलंदाज झटपट बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 19 धावा 4 गडी बाद. सुरुवात या षटकाची आता नॅन्सी लेव निंबवली ब संघाच्या वतीनं चांगली होते. नवीन भाने बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, अक्कुटप्प्याचा बॉल, बॅटची बॉटम एज, विकेट किपरच्या हातात जातोय हा बॉल, येतोय डॉट, चांगल्या पद्धतीचा हा बाउन्सर ज्याला आपण कंट्रोल्ड बाउन्सर म्हणू शकतो हाताळलेला आहे नवीन भाण्यांनी. बराचसा कंट्रोल ठेवावा लागतो, तुमचा ज्या पद्धतीने खांद्याची ताकद किती वापरायची यासाठी सातत्याने हवं असतं, परफेक्ट प्रॅक्टिस, आणि त्यामध्ये दिसतोय सध्या नवीन भाने. नवीन मिस्टेक्स मिस्टेक्स कमी होतील हीच आपण अपेक्षा बाळगायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण एक मोठी स्पर्धा खेळत असतो, चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी कधी कधी थांबणं पत्करते, आणि म्हणून गोलंदाज पुन्हा एकदा मागे येतात बॉल डिलिव्हर न करण्याचा निर्णय घेत असताना. नवीन ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंडला राजा, बॅट स्विंग ओनली नथिंग एल्स, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न, हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी होत नाही पूर्ण डॉट. हा फटका खेळला, मिस झाला, तदनंतर राजा शांत उभा राहिला, थोडा मागे गेला, जणू स्वतःच्या मनाशी बोलतोय की काय, स्वतःसोबत तो चर्चा करतोय की काय, आवश्यक आहे बोलणं स्वतःशी, चूक कुठे झाले आणि वापसी कशी करायची. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं होतोय, एक एक्स्ट्रा मिळेल. बघा ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, कंट्रोल खांद्यावरचा चुंकला होता गोलंदाजाचा. धावसंख्या 20. बोलावं लागतं स्वतःशी, स्वतःच्या अंतकरणाशी बोलावं लागतं, बोलणे से सब होत आहे, आणि सध्या धावसंख्या अगदी 20-20. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या होत्या, म्हणूनच आता जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील या सामन्यामध्ये. नक्की झालंय काय, सुरुवात चांगली, पूर्वार्ध चांगला या षटकाचा पाहायला मिळाला. जरी चौकाराला बॅक टू बॅक दोन डॉट आलेत, पण दोन डॉट बॉल नंतर दोन व्हाईट बॉल सुद्धा आलेले आहेत, त्याचमुळे आता फलंदाजाला थोडासा वेळ मिळतोय सेट होण्यासाठी. राजा जेव्हा शफल होतो तेव्हा त्याचं एक बॅट स्विंग, त्याचं एक पोझिशन बनवलेली असते, टप्पा जर त्याच्या आवाक्यामध्ये सापडला तर कार्यक्रम करतो, त्यासाठी अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तुमची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते ना, राजाची बॉडी लँग्वेज अटॅकिंग आहे, आणि अटॅकिंग बॉडी लँग्वेज ऑन साईडला आडव्या बॅटने खेळताना गोलंदाजाची ओळखली त्रुटी आणि दाखवली आपली षटकाराची क्वालिटी. मिड विकेट सीमारेषा पार 6 षटकार. धावसंख्या आपण पाहिली अगदी 27 या आकड्यावरती 27, आणि आत्तापर्यंत राजाला आपण पाहिलं शफल, जेव्हा जेव्हा राजा झाला तेव्हा तेव्हा नवीन भानेने चेंडू बाहेर टाकला, दोन वाईट टब्बल टाकले, कारण की नवीनला माहिती आहे राजाच्या आवाक्यामध्ये चेंडू टाकायचा नाहीये, आणि आता तो अगदी गुडलेन स्पॉटचा चेंडू त्याने आडव्या बॅटनं लॉफ्ट करत असताना 6 धावा प्राप्त केल्या, आणि ही ताकद आहे राजाची. ना अपेक्षा असते फलंदाजासाठी, जेव्हा दोन व्हाईट बॉल्स गोलंदाज हाताळतो त्यांना माहिती आहे पुढचा बॉल आपल्या रिचमध्ये असणार आहे, आणि तोच फायदा राजाने उचलला. पण कमबॅक होईल का, लोव फुल टॉस ड्राईव्ह, एक्स्ट्रा कबला, चांगला स्टॉप, एक सिंगल मेल, आणि तेच आवश्यक होतं राजासाठी, कारण हा या षटकातला आतापर्यंत एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 28 धावा 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. धावसंख्या अगदी 28-28, दोघांमध्ये सध्या चर्चा चालू आहे, चांगली गोष्ट आहे. एका साईडला राजा गुळवी, दुसऱ्या साईडला राजू गुळवी, दोघेही आपण पाहिलं तर एकमेकांसोबत चर्चा करतायत, कारण की सध्या आपण पाहिलं संपूर्ण जबाबदारी राजा गुळवी आपल्या खांद्यावरती घेत असताना, मात्र कशा पद्धतीने इथून पुढची मॅच राहील, कशा पद्धतीने इथून पुढची स्ट्रॅटेजी राहील, यामध्ये कदाचित चर्चा चालू आहे. धावसंख्येला वेग मिळतोय, पण यावेळेस तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा फुटवर्क, तुमची बॅट स्विंग या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळल्या पाहिजे, आणि तेच पाहायला मिळालं आहे. राजूच्या वतीनं येतोय हा डॉट बॉल, 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांसाठी 16 मिनिटं आणि 35 सेकंद आपण घेतलेली आहेत, लक्षात घ्या. होतो एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक नंतर येऊया आपण लाईव्ह ऍक्शनमध्ये. आपण पाहत आहेत केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2024 ऑन GTC.
थँक्यू. तर दोन कॅप्टन्स रेडी राहायचं आहे, सोनू आई वडुनवकर आणि नीरजा इलेव्हन नहावा. दोन्ही कॅप्टन्स पाचव्या षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये होईल पुढच्या सामन्याचा टॉस. सोनू आई वडुनवकर वर्सेस नीरजा इलेव्हन नहावा. अगदी सध्या आपले कॅमेरामॅन आपल्याला दाखवतील सारा एंटरप्राइजेस स्टँड, जो आपण स्टँड पाहतोय. सध्या आपण पाहिलं स्टँड मध्ये पाहतोय सारा एंटरप्राइजेस स्टँड. नवी मुंबई वरून खास पाटण तालुक्यातील सर्व खेळाडू आलेले आहेत. सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे आलेले सर्व खेळाडू आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. थँक्यू सो मच. 28-4 नेहमीच म्हटलं जातं किरणजी की एक करेल तर कामगिरी, दोन करतील तर भागीदार आणि पूर्ण संघ करेल तर जबाबदारी. या ठिकाणी चांगली भागीदारी राजू आणि राजा या दोघांची पाहायला मिळते. जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिसून येते ज्या पद्धतीने आतापर्यंत ते मॅच बनवत आहेत, धावा बनवत आहेत, मॅच पुढे घेऊन जात आहेत, मी म्हणेल मॅच घडवत आहेत. भूषण भानेचा चेंडू लवकर ओळखला, राजाने बॅटिंग करत असताना अंपायर कळवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटलमध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29. भूषणला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा ते अराउंड द विकेटने आले राईट हँडेड बॅटर राजा यांच्यासाठी. राजाचं खेळपट्टीवर थांबणं आवश्यक आहे आणि त्याचमुळे ती आवश्यकता ओळखताना, मागणी तसा पुरवठा देताना राजा आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी अदा करतोय. क्रमांक कुठला आहे त्यावर लक्ष केंद्रित न करता आपण आपल्या संघासाठी काय आहोत राजा गोळी ओळखतोय. दोन पालो पुढे आलाय, थोडा चेंडू आपण पहिला पडल्यानंतर राईज झाला. लगेच फटक्याचा जो एलिव्हेशन होतो तो त्याने लगेच बदलला. जो फटका खेळायचा होता आडव्या बॅटनं तो लगेच हलक्या हातानं त्याने फक्त चेंडूला पुश केलं आणि एक धाव कम्प्लीट केली. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली, सध्या मात्र अगदी 30 या आकड्यावरती जाते. 30 कधी कधी मनाविरुद्ध तडजोड करावी लागते आणि आता ती तडजोड केली नसती तर कदाचित धोका होऊ शकला असता, कारण आता धोका पत्करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे नॅन्सी लेवन निंबवली ब संघ. त्याचमुळे थोडा थांबलेला आहे राजा. स्ट्राईक रोटेट केली राजू स्ट्राईकवर. अगदी क्विक ऍक्शन, क्विक रिॲक्शन आणि क्विक निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. हो, यावी मात्र फुल ऑन लेनचा चेंडू अगदी आडव्या बॅटनं खेळून काढला. फक्त दिशा दिली चेंडूला, क्षेत्रक्षक आहे चेंडूच्या मागावरती. कार्पेटला गुदगुल्या करत निघून जातोय. चार धावेसाठी येतोय राजू गुडवी यांच्या बॅट मधून चौकार. म्हटलं जातं खरबुजा को देख कर खरबुजा रंग बदलता आहे या ठिकाणी तेच पाहायला मिळालेलं आहे. आणि आता एका बाजून राजाचा खेळ आपण पाहिला आणि राजाच्या मागोमाग राजू सुद्धा आता सक्रिय झाला. धावत्या गंगेमध्ये हात धुवून घेणं यालाच बोलतात, कारण की एक वार करते तर दुसऱ्यानं पलट वार करणं इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये, तरच धावा येतील. यावेळी बिकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षण थोडा फंबल झालाय, मात्र दुसरी धाव कम्प्लीट केली जाते. बॅकअप होता मात्र तो अगदी जागेवरतीच उभा राहिला. स्वतः खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात, 1 convert into 2. या देखील या सिंगल डबल्स खूप महत्वाच्या राहतील, कारण की धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36 या आकड्यावरती. झालंय नक्की काय प्रिशा इलेव्हन अडवलीला, कारण सुरुवात काय जबरदस्त करून दिली ती गोलंदाजाने. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, पण त्यानंतर राजू आणि राजा यांनी चांगली कामगिरी केली. यावेळी सरळ बॅटचा केलाय वापर, बॉल करतोय हवाई सफर, सीधी बॅट, नो बकवास, बॉल जातोय स्ट्रेट सीमारेषापार. मिथिलचा षटकार. पार्टनरशिप बनायला सुरुवात झाली, पार्टनरशिप चांगली बनते आणि आता या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. कारण की भूषण भानेला आपण पाहिलं दुसरी ओव्हर त्याने चांगल्या पद्धतीने सादर केली होती, मात्र या चौथ्या ओव्हरमध्ये आता मात्र तो थोडासा महागडा ठरतोय, कारण की सध्या राजूची बॅट तळपली आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडू डीप मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर पोहोचतोय. शहानिशा केली जाते आणि तदनंतर आपण पाहिलं तर या टप्पा नक्की कुठे पडला. येस, या चार धाब्यात चौकार आहे आणि सर पार्टनरशिप बनते आणि ही पार्टनरशिप आता डोकेदुखी होते.
डोकेदुखी होते पण तुमच्याकडे क्रोसिनची गोळी आहे का? ती क्रोसिनची गोळी योग्य त्या वेळी तुम्हाला वापरावी लागणार आहे. विकेटेकर बॉलर्स कोण आहेत या ठिकाणी बघा. प्रभाकर भाने यांनी पहिले षटक चांगल्या दर्जाचं हाताळलं, त्यांना थांबवलेलं आहे. भूषण भाने यांनी विकेट मिळवली होती, त्यांना पुन्हा एकदा वापरण्यात आलं. पण तो जो पर्याय आहे तो महागाचा ठरलेला आहे. या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी नॅन्सी इलेव्हन निंबवली. बची होते धावसंख्या झाली 46 धावा 4 गडी बाद 46. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. चेंडू निघून जातोय वन बाउन्स अगदी 4 धावेसाठी. आता या मॅच मध्ये मात्र राजू गुळवीने मात्र सांगितलंय होय आव्हानाला 2 हात मी करणार आहे आणि साथीला साथ देणारा राजा देखील त्याच्यासोबत उभा आहे. या दोघांनी आता मात्र पार्टनरशिप करायला सुरुवात केली आहे आणि भूषण भानेने दुसरं षटक टाकलं होतं 4 धावेचं. या ओव्हरमध्ये त्याने जे काटे टाकले होते तेच काटे आता चालण्याचा वेग वाढवत आहेत दोन्ही बॅटरचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 50-50. 22 मिनिटं चला लगेच बॉलिंग मार्कवर बॉलर यायचंय. तर किरणजी काय सांगाल या क्रिकेटच्या खेळाबद्दल? आपण कित्येक वेळा अशा चढ उतारांना पाहिलेलं आहे, वाटलं होतं की लवकरात लवकर हा डाव संपेल की काय, म्हणजे कमीत कमी धावांमध्ये रोखलं जाईल की काय, पण एका बाजून राजा आले, राजा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये घेऊन आले. अगदी मगाशी चर्चा केली की भूषणने ज्या पद्धतीने दुसरी ओव्हर टाकली, बरेच काटे टाकले वाटेमध्ये, विकेट मिळवली, 4 धावा दिल्या, मात्र तेच काटे तुमच्या चालण्याचा वेग वाढवतात हा इतिहास आहे आणि सध्या वेग वाढवलाय. दोघांमध्ये होणारी पार्टनरशिप आता कोण मोडीत काढेल, या पार्टनरशिपला कोण ब्रेक लावेल आणि पार्टनरशिपच्या पायामध्ये बेड्या कोण ठोकेल यासाठी मात्र आता गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर बाहेर काढला गोलंदाज. स्टंप व्हिजन कॅमेरा आपण पाहतोय GTC लाईव्ह या नेटवर्कवर. खूप चांगल्या पद्धतीने हा आढावा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. हो यावेळी देखील बिग येते, तडाखा आहे, आडव्या बॅटनं ताकद लावली आहे, निघून जातो एलिव्हेशन दमदार भेटलंय. 6 धावांसाठी धमाका येतो. जाकी आहे, राजा सांगतो पिक्चर अभी बाकी आहे. गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जसा तडतडीत आवाज येतो तशीच तडतडीत फलंदाजी राजा गुळवीची पाहायला मिळते. बेधुंद 22 धावांचं योगदान त्याला साथ मिळत आहे. राजाच्या 19 आणि राजूच्या 22, चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. साथ द्यावी लागते कारण की नेहमी हिरो नसती बनायचं, कधी कधी हिरोचा भाऊ बनलं तरी चांगलं असतं आणि सध्या बनतोय आपण पाहिलं तर. यावेळी मात्र अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची टोटल थोडी पुढे जाते, जे आपण पाहिली तर 57-57. नवीनचं हे दुसरं षटक सुरुवात षटकार आणि त्यानंतर अवांतर धाव मिळते नॅन्सी इलेव्हन निंबवलीला. धावसंख्या 57 विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न नवीनचा. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. कधी कधी वेगानं तुम्ही कुठल्या दिशेला जाता त्यापेक्षा हळूवारपणं योग्य दिशेला जाणं नेहमी महत्वाचं मानलं जातं. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. भारताचा A1 शो तुम्ही पाहतात आणि A1 जोडी सन्माननीय निलेशजी पाटील साहेब आणि सुकेश टाकी या स्पर्धेचे प्रणेते आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मध्ये वेलकम. हो यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह खेळून काढलाय, मात्र 1 धाव तर कम्प्लीट केले. क्षेत्रक्षक येतो, चेंडू गॅदर करतो, फेकतोय, अप्रतिम फेकी झाले, फक्त 1 धावी ते कम्प्लीट केले. या यॉर्करने बराच प्रश्न विचारला बॅटिंग करत असताना राजाला. नाही कॉलिंग चांगली आता, कारण आता स्ट्राईकवर कोणीही असू द्या, नॅन्सी इलेव्हन निंबवली ब संघाचा फायदा सुनिश्चित आहे कारण दोघं जण आता सेट झालेले आहेत. राजाच्या 20 धावा, राजूच्या 22 धावा, चांगली पार्टनरशिप या दोघांची. सुरुवातीला जसं वाटलं होतं तसं काही घडत नाही, पण आता पाहूया आडवली संघाकडून शेवट कसा होतो या डावाचा. अकुटपेचा बॉल ऑन साईडला, आडव्या पेटणे खेळले, क्षेत्ररक्षक नाही, मिड विकेट मिडॉनला, त्यात संधीचा फायदा होतोय. आरामात चालत ही 1 धाव पूर्ण केलेली आहे. एकादवी चिवड आणि एकादवीच्या वाढीने धावसंख्या पोहोचते. अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतायत 60 धावा. अल्पेश गायकवाड म्हणजे या स्पर्धेमध्ये किती चौकार आले, किती 50 आले, हॅट्रिक विकेट किती आले, मेडन ओव्हर किती आलेत, 6 चेंडू 6 षटका कोणी मारलेत, सगळी कुंडली कम्प्युटरमध्ये नाही भेटणार आणि ती अल्पेश गायकवाड यांच्याकडे भेटेल. संपूर्ण कुंडली घेऊन बसलेत आज. ओहो शफल झाला होता बॅटचा स्विंग, यावेळी मात्र बॅटचा फेस क्लोज केला नाहीये. बॅट उचलली होती मात्र लगेच लाईन ओळखली, पिक केली, पाहिलं, जज केलं, चेंडू सोडून दिलाय.
व्हाइट बॉल साठी एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 61. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात चांगली करायची नसते तर शेवट सुद्धा आपल्या बाजूने करायचा असतो. सहमत आहे या मताशी जणू राजाने सांगितलंय. ओहो एलिव्हेशन नाही भेटलं यावेळी. आपण पाहिलं तर चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, कदाचित दुरी रही अधुरी. विकेटचं पतन. राजा गुड बी बॅक टू द डकआउट. जगातील नंबर वन टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. ज्या ठिकाणी 32 बाईक, एक फोर व्हीलर आपण बक्षीस स्वरूपात देणार आहोत. त्याचे प्रणेते सन्माननीय सुके जिडाके, सन्माननीय निलेजी पाटील व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आपण करूया सन्माननीय सुके जिडाके आणि सन्माननीय निलेजी पाटील यांचं मनपूर्वक स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तुर्तास एक विकेट जो आवश्यक होता तो मिळालेला आहे आणि आता पार्टनरशिप झाली, ब्रेक पुनरागमन करण्याची संधी आहे, ती म्हणजेच प्रिशा 11 आडिवलीला. अगदी पार्टनरशिप तर ब्रेक झाले, ती मात्र ब्रेक केली आपण पाहिलं तर नवीनने. यावेळी देखील आडव्या बॅटनं पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तेच रिजन, तोच क्षेत्ररक्षक आणि त्याच झोन मध्ये पकडली जाते आणखीन एक कॅच. आता मात्र चित्र थोडंसं वेगळं दिसतंय, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण सातत्याने चर्चा चालू होती आणि तदनंतर नवीन भाने आला आणि चर्चा मात्र दुसऱ्या दिशेने चालू झाली. हवा बदलली आणि मॅचचं समीकरण ज्या पद्धतीने आपण पाहिलं, धावसंख्या थोडीशी स्टॉप केले, ब्रेक लावल्या, धावसंख्येला आहे फक्त स्थिर 61-61. दादा गोर गरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतील त्यांच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोर गरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतील. शेवटचा एक बॉल बाकी आहे या पाचव्या षटकातला, 61 धावा 6 गडी बाद. नवीन भाने ब्रेस कंप्लीट करताना पाहायला मिळतोय आणि पाहूया आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे, हॅट्रिक सुद्धा पूर्ण करेल का, कारण मागच्या कडू आठवणींना विसरायचं असेल तर पुढच्या बॉलवर विकेट घ्यावी लागेल नवीन भानेला. अगदी असहमत आहे. निर्जा 11 धावा संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. सर्व टीम निर्जा 11 धावा सर्व संघाला विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. या पुढच्या लढतीमध्ये जो संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल जय सोनाई वडनवकरच्या विरोधात, अगदी तब्बल 5 षटकांचा खेळ झालेला आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 62-62 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले आणि तब्बल टायमिंग आतापर्यंत पाहिलं तर 28 मिनिटं झालेली आहेत. मी विनंती करेल थोडासा आपण स्पीडअप घेऊयात, कारण की अंपायर्स आपण एक प्लेअर आत घ्यायला हवा. 3 मिनिटं एक्स्ट्रा झालेले आहेत 5 षटकांसाठी, तर आता 30 सेकंडच्या आतमध्ये 5 आणि 30 सेकंडच्या बाहेर 4. अगदी या गोष्टीचा बराच फरक पडू शकतो आणि तो कशा पद्धतीने बघायचा आहे, कारण की धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 62 असताना इथून पुढे कशा पद्धतीने 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ राहील, कारण की विकेट टब्बल 6 माघारी गेलेत आणि सध्या आपण पाहिलं तर राजू अजूनही मैदानामध्ये आहे. करणला आपण पाहतोय सध्या स्ट्रायकिंगला. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज शेवटच्या स्पेलमध्ये ओहो यावेळी पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर थोडासा ऑप्स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, यॉर्कर स्वरूपाचा टाकण्याचा प्रयत्न. सध्या आपण पाहिलं तर राजूच्या खांद्यावरती ज्या पद्धतीने जबाबदारी आहे, कारण की सध्या 62 धावसंख्या असताना त्याच्या हातामध्ये आता फक्त 5 चेंडू आहेत. डॉट आलेला आहे करण भाने. करण भाने यांनी देखील संघासाठी खूप मेहनत घेतलेली, आडिवली संघाला वेगवेगळ्या परिसरामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने घेऊन जात. फुल टॉस आहे, जसा आलाय तसा बॉलला उडवण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी हवेचा झोत फलंदाजाच्या पक्षात नाही आहे, त्याचमुळे जलचर स्वरूपात फलंदाज होतोय बाद. करण भानेला दिले विकेट. कोई नूर हिरा सा समकुन आला ठाणे जिल्ह्यात
इम्पॉर्टंट बॅटर होता राजू गुळवी. आपण पाहिलं तर राजानंतर जबाबदारीने बॅटिंग करणारा तो एकमेव खेळाडू होता, मात्र आता दोन्ही बॅटर फ्रेश आहेत मैदानामध्ये. 61 धाव संख्या, माफ करा 62, 62 धाव संख्या, 61 धाव संख्या आणि चांगली धाव संख्या, कारण की मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं, पहिल्या मॅचमध्ये फक्त 57 होते आणि हा मोठा आकडा सध्या धाव संख्येचा दिसतोय. तब्बल चेंडूचा खेळ, तब्बल बाकी आहे अजूनही 4 शेवटच्या स्पेलमध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगाने जरूर टाकला, फेकी केले, थ्रो केलाय, तोपर्यंत आपण पाहिलं तर धावा इथे खर्च होत आहेत. 1 कन्वर्ट इंटू 2, 2 कन्वर्ट इंटू 3, 3 धावा तब्बल यावेळी मात्र धावून घेतल्या जातात. मांग के नाही देंगे तो हम छीन के लेंगे, लेंगे जरूर, लेग बाईच्या स्वरूपामध्ये येत आहेत तब्बल या 3 धावा. कशा येऊ द्या, मिळायला पाहिजेत, कारण या ठिकाणी या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांची तीच भूमिका असते, धावा पाहिजेत म्हणजे पाहिजेत, आणि त्यासाठी आता ती धावण्याची तयारी सुद्धा आहे, धावा कमवण्याची तयारी सुद्धा आहे, धावा बनवण्याची तयारी सुद्धा आहे. मिळतात या 2 धावसंख्या 64. ओहो यावेळी मात्र आपण पाहिलं अपील उचलले अगदी, यावेळी मात्र LBW आणखीन एक बॅटर जाईल माघारी. या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले करण भानेची, यंदाचा हंगाम गाजवलाय करणने आपल्या टीमसाठी, महत्वाची स्पेल करत असताना बरेचसे विजय आपल्या टीमला मिळवून दिले आहे आणि आजही आपण पाहिलं तर त्याच धाटणीची गोलंदाजी करतोय. तब्बल या ओव्हरमध्ये 4 चेंडू त्याने आपण पाहिलं तर सादर केले आणि तब्बल 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने आत्तापर्यंत पटकावलेत. तब्बल 8 विकेट आत्तापर्यंत माघारी गेलेत. बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय नॅन्सी 11 निंबवली संघ. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा, चेंडू अजूनही बाकी आहेत 2 आणि धावसंख्या स्टॉप झाले. मी म्हणेल की या शेवटच्या ओव्हरमध्ये जी धावसंख्या आपण पाहिली तर वेगाने पुढे जात होती, त्या धावसंख्येला ब्रेक लावला. ओहो यावेळी मात्र अगदी जाग्यावरतीच उभं ठेवलंय, चेंडू कधी आला कधी निघून गेला आणि ऑफ स्टिकला अगदी टपली मारून जाणारा चेंडू मात्र विकेट घेऊन जातोय. या मॅचमध्ये करण भानेने वेगावरती मात्र स्वार झालाय आणि अचूकतेला ताकद बनवत असताना सातत्याने येणाऱ्या फलंदाजांना मात्र परतीच्या रस्त्यावरती परत पाठवलंय. आणखीन एक विकेट जाते माघारी, आणखीन एक धक्का नॅन्सी 11 निंबवली टीमला. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील आयवन जोडीने, आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील. चला या बॅटर प्लीज थोडस लवकर या बॅटर प्लीज थोडस आपण यायचं लवकर, कारण की जेवढा वेळ वाचेल. शेवटचा चेंडू फक्त बाकी असेल या ओव्हरमध्ये. तब्बल आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडू सादर केले गोलंदाजी करत असताना करण भानेने, मात्र जिथे फक्त 3 धावा त्याने खर्च केले, 3 विकेट त्याने हासिल केले आणि शेवटचा चेंडू सध्या आपण पाहिलं तर बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. हो यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पहिली धाव तर वेगाने कम्प्लीट केले, डिप्स केले, एक रिझन मधून खेळाडू येतोय, पकडलाय चेंडू, फेकलाय, दुसरी धाव धोक्यामध्ये होती, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या जाऊन पोचते अर्थातच 65 आणि 66 धावेचं आव्हान आहे या मॅचमध्ये, अर्थातच प्रिशा 11 आठवली संघाला. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मी सन्माननीय सुरोजी मढवी सापाडे आपण विनंती करतो, आपण यायचे, क्रिकेट पटू आहेत आणि आता आमचे पाहुणे सुद्धा, आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. आपल्या शुभ असे होईल टॉस, एका बाजूला जय सोनू आई वडू नवकर आणि एका बाजूला असेल निर्जा 11 धावा. सर्व नियम समजून घेतलेले असतील, नाणा दाखवूया. तर नाण्याच्या एका बाजूला आहे A1 जोडी ॲज ऑल वी नो आणि एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? चालेल, नावाचे कॅप्टन कॉल देतील. स्पिन द कॉइन सर. A1 जोडी आणि A1 जोडीच तुम्हाला ते नाण्यावर पाहायला मिळते. धन्यवाद, आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा आदरपूर्वक बसू शकता. तर निर्जा 11 नावा नाणेफेक जिंकले, निर्णय काय? निर्णय थोडा पेंडिंग ठेवू, नंतर सांगतो. पेंडिंग ठेवलं चालेल, द्यायचा चालेल. एकूण या स्पर्धेत जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात तर तो फील काय होता? ही आमची 5वी टन आहे, नेहमी दादा आम्हाला एंट्री देत आहेत
आणि नेहमी इथं खेळायची उत्सुकता असते आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. जर एक प्रश्न विचारला, दिवसाचं क्रिकेट खेळण्यास पसंत पडते की रात्रीचं क्रिकेट, उत्तर काय असेल? दिवसाचं. पण तुम्हाला संध्याकाळी खायचंय. वडूनगर, आपण तर कित्येक वेळा या स्पर्धेत खेळलेला आहात आणि निर्णय तर पेंडिंग आहेच, आपण त्यावर चर्चा नको करूया, पण तुमचा संघ जो तुम्हाला अपेक्षित आहे या स्पर्धेसाठी, तो आहे की कोणाची अनुपस्थिती? आमचा जो संघ आहे तोच आहे संघ, गेल्या वर्षी तोच आहे संघ. सीझन कसं राहिलं वडूनगरचं? खूप चांगलं, 2 फायनल झाले आहेत आणि फायनल आहे एकदा. ऑल द बेस्ट फॉर या स्पर्धेसाठी. तर निर्णय पेंडिंग आहे, नाणेफेक जिंकले निर्जा 11 न्हावा या संघाने. आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण पाहतोय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2026. आपण आहात GTC या यूट्यूब वाहिनीवर. जाऊया समालोचन कक्षामध्ये. पुढील डावाचं विवरण ऐकवण्यासाठी आमंत्रित करूया आपण समीर जी ठाकरे, सोबत असतील बाबूजी सा. थँक्यू. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तो चलिए मनीष घर देखे बात करेंगे. नावा कहा जाए तो निश्चित रूप से हमारे यवन जोड़ी हमेशा तशरीफ रखते हैं, घर के जैसे रिश्ता. आज रायगढ़ लीजिए, करजत, बदलापुर, भिवंडी, कहीं भी लीजिए, यवन जोड़ी सो ये तशरीफ रखते हैं. मनीष स्वागत है आपका. जॉन्टी रोहन लीजिए, मनीष लीजिए. नावा के देखिए एकदम से युवा टीम हमें यहाँ पर बहुत सारे देखने को मिलता है यहाँ पर. तो चलेंगे इस मैच की तरफ. यहाँ पर चलिए, समय को फॉलो करना होगा, इस चीज़ के ऊपर गौर रखना होगा. आज थोड़ा सा देखिए मैच देर से चल रहा है और जिसको जल्द से जल्द कवर करना पड़ेगा. और इस चीज़ों के ऊपर देखिए बात करेंगे, हमारी भी लक्ष्य रहेगा. अंपायर आप भी थोड़ा सा मैदान के अंदर है, जब जब खिलाड़ी इकट्ठा होते हैं थोड़ा आप भी कोशिश कीजिए और मिलकर कोशिश करेंगे तो निश्चित रूप से समित सर जो समय की भरपाई. देखिए पूरी नावा टीम को यहाँ पर मंच पर आमंत्रण दिया गया और क्योंकि समीर सर एवन जोड़ी देखिए बात करेंगे ना, काफ़ी मरतबा घर के जैसे इनका आना जाना रहता है. स्क्रीन पर आप देख सकते हो और नावा पे कहा जाए तो इनके घर के जैसे रिश्ता है, उतनी अदब इज्जत से पेश आते हैं. और आज देखिए नावा टीम का यहाँ पर खास स्वागत किया जा रहा है. कहते ना जिंदगी में काम ऐसा करो लोग आपको आईने पर देखें, टीवी पर देखें. और आज देखिए हम देख सकते हैं आज नावा टीम की बात करेंगे तो यहाँ से निर्जा 11 के नाम से खेल रहे हैं और टॉस जीते हैं. सुनवाई उडूनगर टीम टॉस आ रहे हैं यहाँ पर. लेकिन इस मैच की बात करेंगे तो यहाँ पर डबल सी गया. अगर पिछली मैच को बात कर लेंगे ना, समीर सर शायद उसके आसपास ही रन है और एक बार देखिए 60-70 के आसपास गए तो और यहाँ पर रन बचा भी सकते हो और कठिन से बना भी सकते हो. लेकिन सबसे पहले देखिए बात करेंगे, पहला 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले बहुत कुछ मायने रखेगा इस मैच का. अगदी बरोबर, कारण पावर प्ले मध्ये जेवढ्या जास्त धावा इथून जोडल्या जातील तेवढा दबाव कमी होऊ शकतो आणि रन चेस करत असताना जेव्हा 60 च्या वर 6 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही धावा चेस करत असता तेव्हा पावर प्लेला कॅपिटलाइज करणं, मॅक्सिमाइज करणं गरजेचं असतं आणि 30 पर्यंत किमान धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल पहिल्या 2 षटकांमध्ये. सलामी वीर मैदानामध्ये एंटर झाल्यात प्रीशा 11 आडिवली संघाकडनं. बाबू शेठ यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला आणि एका बाजूला तुम्ही पाहताय ज्ञानसी 11 आई वज्रेश्वरी निंबवली बी. वाईल्ड कार्ड एंट्री या संघाला मिळाली आहे आणि खूप चांगला खेळ साकारला आणि काय भागीदारी पाहायला मिळाली राजू आणि राजा गुलवी या 2 खेळाडूंमध्ये. आपण पाहतोय सुरुवातीला लवकर खेळाडू बाद होते आणि तदनंतर पार्टनरशिपची नितांत गरज होती आणि तब्बल 40 पेक्षा जास्त धावा दोघांमिळून आपल्याला बघायला मिळाल्या. 23 धावा जोडल्या राजून आणि राजा गुलवीच्या बॅटमधून 20 धावा. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याला सुरुवात. ओव्हर द विकेट, पहिला बॉल रिव्हर्स शॉट, व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. बॉल सरळ थर्ड बॅट बाउंड लाईनच्या बाहेर. कपिल पाटील फाउंडेशन मध्ये जात असताना षटका. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक आहे नावानी. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक आहे नावानी. व्हॉट अ शॉट, वाटलं देखील नव्हतं की पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात येणार. षटकाराने या ठिकाणी सुरुवात करत असताना करण भाने आणि कल्पेश भाने हे सलामी वीर तुम्ही पाहतात. प्रिशा 11 आडिवली संघाकडनं पहिल्याच चेंडूवरती हा ट्रॅकर बॉल होता आणि भरपूर जास्त बाहेर वळत होता ऑप्शनला सोडून आणि त्याचा फायदा उचलला. ऑनस्क्रीन तुम्ही पाहतात निर्जा 11 नावा संघ पूर्णपणे तुम्हाला VIP डाईस भरून या स्पर्धेला एन्जॉय करताना दिसतोय. त्यांच्यासोबत या स्पर्धेचे शिलेदार सुकेजी डाकी. पुन्हा रिव्हर्स, पुन्हा फुल टॉस आणि आणखी एक चांगला फटका. इनफील्डला भेदायचं होतं आणि हा चेंडू पाठवलाय कव्हर पॉईंटच्या बाहेर. येतोय खणखणीत चौकार. काय आगाज केलाय, दमदार सुरुवात. पाटील साहेबांचं झालं आगमन क्रिकेटच्या या पंढरीत. क्रिकेटच्या या पंढरीत, क्रिकेटच्या या पंढरीत.
इतिहास रचलाय भारतातील सर्वात मोठं पारितोषिक असणारी स्पर्धा आणि गाण्यामधून देखील तेच खरे तर आपल्याला ऐकायला मिळालं. आपण ज्या पद्धतीने या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकतो राजा पुन्हा एकदा सज्ज होत असताना फर्स्ट ओव्हरमध्ये अशी सुरुवात राहिली होती. खरं तर प्रभाकर भानेच्या विरोधात षटकार आणि चौकार आला होता. शफल झाल्या पुन्हा एकदा जागा बनवली आहे. लॉंग वे शफल होत असताना एक्झिक्यूट केला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार आणखी एक चौकार. शब्द पाळणारा वचनाला जशा असत तसं प्रत्युत्तर या ठिकाणी द्यायला सुरुवात झालेली आहे आणि बरोबर आपण पाहतोय 5:10 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 25 मिनिटांनी तुम्हाला पहिली 5 षटकं कम्प्लीट करावी लागतील कोणत्याही परिस्थितीमध्ये अथवा एक एक्स्ट्रा खेळाडू इनफील्डमध्ये घ्यावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला चांगल्या लांबीचा बॉल फुल्लर लेन. ज्या पद्धतीने सुरुवात विजय गुळवीने केली होती टीम निंबवली बी साठी त्याच पद्धतीने सुरुवात आता करण भाने करत असताना दबावामध्ये पहिल्याच ओव्हरपासून टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. कारण दोन्ही सलामी वीरांना ठाऊक आहे की जितक्या जास्त रन्स पॉवर प्लेमध्ये येतील तितका दबाव कमी होऊन जाईल आणि शिफ्ट होईल दबाव निंबवली बी वर. आणि तो प्रयत्न आडिवलीचे बॅटर करत असताना बॅटची वरची कडा बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय नाही थांबरा सरळ निघून जातोय लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणखी एक चौकार. ऑन स्क्रीन हा तुम्ही रिप्ले पाहतायत बॅटची वरची कडा तेवढा प्रॉमिसिंग फटका नव्हता मात्र जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट मात्र इथे मिळालाय फलंदाजांना. सर्व काही सुरळीत आता सुरू आहे सध्याच्या घडीला. तुम्ही पाहतायत आडिवली 11 अर्थातच प्रिशा 11 आडिवली संघासाठी चौकार आणि चौकार येत आहेत. पुन्हा पलटी शॉट इम्प्रोवायझेशन नजाकत पाहायला मिळाली आहे आणखी एक चौकार. मूड फ्रेश करणारी बॅटिंग सध्याच्या घडीला करण भाने मैदानामध्ये करतोय. 360 डिग्री हा बॅटर चौफेर फटकेबाजी करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 बिनगडी बाद ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. दरम्यान या ठिकाणी सुरईचे लेजंड क्रिकेटर कमलाकर पाटील या ठिकाणी आलेले आहेत. कमलाकर वझे या ठिकाणी आलेले आहेत क्या बात आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पूर्वी आपण या विभागामधून फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट पाहिलं आणि फार दिग्गज खेळाडू या विभागातून देखील या भिवंडी क्रिकेटने ठाणे क्रिकेटने पाहिले. कमलाकरजी वझे साहेब आपलं मी पुनश्च एकदा स्वागत करतोय. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 या स्पर्धेमध्ये पहिलं षटक संपलंय. बाबू शास्त्री आपल्यासोबत जोडले गेलेत. 22 एकही गडी न गमावता या ठिकाणी जोडलेले आहेत. काय सांगाल कशा पद्धतीने सुरुवात राहिली आडवलीची. नहीं बिल्कुल समीर सर, सबसे पहले तो मैं जिक्र करूंगा 5 मिनट का वक्त है यहाँ पर पहला ओवर के लिए तो फॉलो करना होगा. पर समय टाइमिंग को देखिए खास का 25 मिनट के अंदर 5 ओवर कंप्लीट होना चाहिए नहीं तो एक अतिरिक्त फील्डर से. और बल्लेबाजी की बात करेंगे ना करण भाने देखें इस सीजन इतने घातक फॉर्म से गुजर रहे हैं. पिछले 2-3 महीने से इन्हें गेंद मुझे लगता है टेनिस गेंद नहीं फुटबॉल दिखाई देती है. कहते ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं अगर शुरुआत चौके छक्के से. तो वीरेंद्र सहवाग ने बताए थे अपने बल्लेबाजी से ऐसी वे जयसवाल देखिए इस वक्त के बहुत बढ़िया ओपन करते हुए टेस्ट में T20 लीग में लीजिए. और टीम कस कर देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 22 रन बनाए. बहुत बढ़िया दृश्य हम देख सकते हैं सुखे डाकी साहब के साथ साथ देखिए नवा जवान सब है अमोल साहब मनीष जॉन्टी पूरी टीम देखिए यहाँ से स्वागत है. चलेंगे यहाँ पर शॉर्ट पॉइंट तैनात है. यहाँ पर देखिए हल्की से देखिए मिस फील्डिंग ये दबाव बनाए यहाँ पर समीर सर जो पहला ओवर में रन आया ना 22 रन. करण भाने देखिए आज बात करेंगे जो बतौर ओपनर करण भाने के साथ उतरते हैं नीतीश पाटिल आज टीम में नहीं है आज उनके घर पे बात करेंगे बेबी बॉय कॉन्ग्रेचुलेशन बात देना चाहेंगे नीतीश को. शायद ओपन करते हैं यहाँ से करण भाने के साथ है और कल्पेश भी देखिए अच्छा साथ दिए हैं अभी तक मिडिल ऑर्डर में कल्पेश बल्लेबाजी करते हैं उसके साथ है विजय पवार एक पावर हिटर बैटर देखिए आने वाले बल्लेबाज है. और टारगेट की बात करेंगे 66 है. और जब पहले ओवर में देखिए कितना आघात अगर अच्छी हो जाए तो फिर अंजाम के लिए उतना कठिन नहीं रहता है. लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है ना धूप छाँव के जैसे जितना आगे जाता है उतना पीछे आता है. एकाग ऊपर आपकी है तो हो सकते हैं ये देखिए इस ओवर में देखिए वापसी करते हुए
यही तो बात की थी भाई, ये क्रिकेट एक ऐसा चीज है, झूला जितना आगे भी जैसे जाता है ना उतना पीछे भी आता हुआ। पहला ब्रेक थ्रो मिलता हुआ यहाँ पर कल्पेश वाने के रूप में। कपिल पाटील साहेबांनी वाढविली आगरी समाजाची शान। समीर सर देखिए जो सामने कैमरा है देखिए, और वहां से देखिए ये दृश्य देखने के साथ लग नहीं रहा यहाँ पर कि ऐसे अंतरराष्ट्रीय आईपीएल मैंने पिछले साल भी जिक्र किया था। शाम के बाद यहाँ पर ऐसा माहौल बन जाता है, ऐसा आईपीएल की फीलिंग होती है। तभी तो मैंने जिक्र किया था कि यवन जोड़ी सो आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है लेकिन हिलाने का ताकत रखता है। आणि काय झेल पकडली आहे स्टंप कॅम्प व्ही ना, तुम्ही तो जरूर या ठिकाणी स्क्रीन वर दृश्य पाहिला, जबरदस्त झेल, रिटर्न कॅच, वेगाने बॉल येत होता आणि अशा प्रकारच्या कॅचेस थोड्याशा कठीण असतात। पहिली विकेट मिळणं गरजेचे होते आणि ते या ठिकाणी देत असताना गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये नितीन गुळवी। नाही बिलकुल समीर सर, इतना आसान नाही रहता है, अपने फॉलो थ्रू में कटन बॉल जिसे कहा जाता है और जिस रफ्तार से गेंद निकला था, लेकिन कहते हैं ना कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा। आज देखिए पूरी टेनिस क्रिकेट में, पूरे महाराष्ट्र में नहीं पूरी दुनिया भर में एवन जोड़ी छाए हुए हैं, मेहनत है ये। चले भाई नो बॉल, अंपायर कॉल हो चुका है यहाँ पर, एक गलती देखिए सफलता मिलने के साथ साथ है। नो बॉल देखिए, इसका मतलब अगला गेंद देखिए फ्री हिट करेगा यहाँ से, बहुत बढ़िया। देखिए अंपायरिंग भी अपना दर्जा बढ़ाते हुए, इसलिए तो कहा जाता है भाई इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, एवन जोड़ी में सो में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। आज देखिए बहुत सारे कमेंटेटर को पिछले देखिए टाइम से लेकर इस टाइम भी देखिए मौका, और जिसमें देखिए हम पिछले 3 साल से जुड़े हैं, अल्पेश सर आपकी भी तारीफ करना चाहूँगा जिस तरह से आपकी स्कोरिंग है। मैं अक्सर कहता हूँ कि किसी न्यूज़ चैनल पर हम शक कर सकते हैं लेकिन अल्पेश सर की स्कोरिंग पर नहीं। फ्री टैग लगे यहाँ से और बल्लेबाज को देखे जो मौके की तलाश थी यहाँ पर जय पाटिल, और ये चलिए बल्ला जल्दी ले लिया, गुल्ले से देखे टप्पा खाया और गेंद की लाइन देखिए बात करेंगे बाहर की तरफ निकले यहाँ से, और फ्री हिट का गेंद था यहाँ पर। समीर सर एक मौका था, कहते ना बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है और खिलावा पुल वापस खिलता नहीं है, और हर गेंद पे आपको फ्री हिट मिलता नहीं है। ओ या वेळेला मात्र सुवर्ण संधी होती फलंदाजाकडे, एक मुक्तपणे फटका तो खेळू शकला असता मात्र पूर्णपणे बीट झाला। चांगला पलटवार आता नितीन गुळवी करत असताना, नहीं करनी चाहिए भाई, बहुत बढ़िया। देखिए यहाँ से समय देखिए पहला ओवर के लिए बहुत बढ़िया कंप्लीट हुआ, 5 मिनट के अंदर पहला ओवर कंप्लीट हुआ, अब सेकेंड ओवर चलता हुआ और उस हिसाब से देखिए 25 मिनट के अंदर हमें पहले 5 ओवर कंप्लीट करना है। लाइक 6 मैच देखिए 6 ओवर का मैच है और उसके साथ साथ 30 मिनट का वक्त दिया जाता है, और जहाँ पर टोटल की बात करेंगे 25 रन। ये देखिए जगह से खड़े खड़े कवर के ऊपर से खेल दिया, आउटफील्ड भी देखिए इतना तेज है ना ये टेनिस गेंद जिस रफ्तार से जा रही है, लेदर सीजन गेंद हम देखते हैं बड़ा तेज रफ्तार से बल्ले से लेने के बाद जाता है, रूलिंग देखिए कितना बढ़िया बेहतर हुई है। आप अंदाजा लगा सकते हो मैदान के चारों तरफ देखकर जिस तरह से विकेट दिखाई दे रहा है ना उस तरह से आउटफील्ड देखिए बहुत बढ़िया। यहाँ पर हर दिन यहाँ पर मेहनत किया जाता है सुबह के समय, और टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुँचता हुआ 27 रन सेकेंड ओवर, ये साझेदारी थोड़ा सा देखते हैं यहाँ पर। और करण भाने देखिए इस सीजन में डंबोली क्रिकेट में कहा जाए तो केतन मात्रे, ऋतिक पाटिल, करण भाने बहुत घातक फॉर्म से गुजर रहे हैं, और जय देखिए अपना काम कुछ समय के लिए करते हुए यहाँ से शॉर्ट कवर के ऊपर से गया, डिप कवर एकदम से खुला था और आता हुआ यहाँ से 4 रन। क्लासिकल फटका या ठिकाणी, थोडीशी जागा मिळाली स्लाइज करत असताना बॉलला कापल्या अक्षरशः स्विंगला आणि सर पाठवलंय कबा पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा चौकार। क्लासिकल फटकेबाजीला सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय, फलंदाज जय पाटील करत असताना नितीन गुळवी ज्यानं आतापर्यंत चांगला पलटवार केला मात्र हा चौकार पुन्हा एकदा मोमेंटम आडिवलीच्या बाजूने झुकवण्याचं काम करेल। नाही बहुत बढिया, देखिए बाबूशेठ पाटील सर देखिए बात करेंगे टीम के ओनर सर, और टीम की बात करेंगे तो यहाँ से हरेश दादा पाटील देखिए पूरी मैच का एंजॉय लेते हुए, कुछ समर्थक देखिए क्राउड मैदान पर, और ये चलिए दूर से खेलने का कोशिश था साइड लीडिंग है, चलिए यहाँ पर विकेट कीपर भी चारों खाना चाहिए था, उसके साथ देखें लॉन्ग लेग को चीरता हुआ 4 रन। थैंक यू डीजे।
चौकार या ठिकाणी आला, बॅटची बाहेरील कडा घेत असताना आणि बरोबर दोन षटक टाकण्यासाठी 11 मिनिटे तुम्ही यूज केलेले आहेत. सो आता तिसरा षटक हातलण्यासाठी तुमच्याकडे 4 मिनिटे आहेत, लक्षात असू द्या. ओव्हरऑल 25 मिनिटांमध्ये खरं तर तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत, मात्र ड्रिंक्सच्या अगोदर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं जर तुम्ही कम्प्लीट केली तर तुमच्याकडे तो थोडासा ॲडव्हान्टेज राहील 35-2 षटकांच्या अखेरीस. नाही, बिलकुल समीर सर कहते ना, समय पर चाय, समय पर राय और समय पे मैच कम्प्लीट होना बहुत जरूरी है. इतना बड़ा देखिए आज हिंदुस्तान नहीं, महाराष्ट्र नहीं, मैं कहूँगा पूरी दुनिया के देखिए बड़ा बिग शो खेला जा रहे हैं और जिसे समय पर फोकस करना होगा. और दो ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टोटल की बात करेंगे, देखिए 35 तक पहुँचे हैं और ये साझेदारी कहीं ना कहीं थोड़ा सा घातक साबित होता हुआ. अभी भी देखिए बात करेंगे ना, 18 गेंद बचाए हैं और जीत के लिए यहाँ से 31 रनों की जरूरत है. 24 गेंद वापस जाएंगे हमें 5 ओवर का. अल्पेश सर देखिए यही इस टूर्नामेंट की खासियत है, हम सीजन भर देखिए 5 ओवर की मैच देखते जा रहे हैं, कमेंट्री करते जा रहे हैं, लेकिन याद रखिए खास करके 6 ओवर का मैच है और 24 गेंद है, यहाँ पर 31 की जरूरत है. अब जो पल्ला भारी थोड़ा सा दिख रहा था, जो दबाव यहाँ पर अड़ूली टीम के ऊपर डाले थे और वो दबाव कहीं ना कहीं निकलता हुआ, कहते ना फूल के बीच में जिसे कांटों का कहर रहता है, करण वाने देखिए इस वक्त जहर है. सांप के फन में बिच्छों के डंग में हमेशा जहर होती है और करण भाने के बल्लेबाजी में कहर होती है. अगर 24 गेंद के ऊपर 31 रन बचाना है ना, समीर सर कहते हैं ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो फप. शुभम गुळवे आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि हेच तर क्वालिटी राहिली या स्पर्धेची. बाबू शाह सर देखील विसरले की मॅच 6 ओव्हरची आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये फार कमी अशा स्पर्धा असतात, मात्र ही क्वालिटी आहे, त्याच्यामुळं तरी ही स्पर्धा भारतातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे. 6-6 षटकं ग्रामीण क्रिकेटर्सना खेळण्याची संधी दिली आहे. शुभम तयार, राईट नाऊ द विकेट, VIP डाइस एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेनं, प्रॉपर एलिव्हेशन झालं नाहीये, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर थोडीशी चुकी करतोय, कॅच घेण्याचा प्रयत्नच त्याचा राहिला नाही. चर्चा आपण करत होतो की करण भानेला बाद करावं लागेल या मॅचमध्ये पलट वार करण्यासाठी आणि अखेर त्या ठिकाणी विकेटची संधी चालून आली होती, राजूकडनं मिस्टेक झाली आणि जीवनदान मिळालं करण भानेला. समीर सर अगर एका खिलाड़ी देखिए कॉल कर लेते ना, शायद कैच तक पहुंच सकते थे और इस तरह की कैचेस लेना पड़ता है. कहते ना ऊंट से अगर दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा. A1 जोड़ी शो में अगर आगे आपको बढ़ना है तो इस तरह की कैचेस भी लेना पड़ेगा. नाही, क्वालिटी स्पर्धा आहे तर क्वालिटी क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल. उगाच तुम्हाला एवढं मोठं व्यासपीठ मिळणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि हळूहळू एकेका स्टेपनं पुढे जावं लागेल. सध्या आपण पाहतोय करणला जीवनदान मिळालं, 1 धाव त्या ठिकाणी जोडली गेली. आता चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये होतोय. धावसंख्या धावफलक्यावरती 36, पावरप्लेला पूर्णपणे आपल्या नावावरती केलं प्रिशा 11 आडिवलीनं. 35-2 षटकांच्या अखेरीस पूर्ण करत असताना आता थोडासा बदल करण्यात आला. क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफला घेतला आणि डीपमध्ये एक लॉंग ऑन मिडविकेट 30 सर्कलमध्ये शफल झाला. पायात टाकलेला बॉल त्याला उडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6-6 षटकार. जय पाटीलच्या बॅटमधून कलात्मक हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 6-6. क्लास या फटक्यामध्ये क्लास होता आणि या अगोदर जे 2 चौकार पाहिले तिथेही क्लास बघायला मिळाला होता. जय पाटीलचा प्युअर तंत्रशुद्ध बॅटर आहे जय पाटील आणि ती बॅटिंग सध्या करतोय. बघा एक झेल ड्रॉप झाली आणि हा षटकार मी म्हणेल जखमेवरती मीठ चोळणाराच होता. शुभम गुळवी पुन्हा सज्ज होतोय. फुलर लेंथ बॉल या वेळेला मात्र अर्ली खेळला, स्विंगमध्ये बीट होत असताना डॉट बॉल, असे डॉट चेंडू टाकावे लागतील तेव्हा तुम्ही फलंदाजावर दबाव आणाल आणि त्या दबावामधून एखाद्या वेळेला तुम्हाला बॅटर मिस्टेक करताना दिसतील आणि तिथे तुम्हाला विकेट घेण्याची संधी असेल. नाही, बिलकुल समीर सर सही बताए, इस तरह की गेंद डालनी होगी आपको. कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. जिंदगी का रास्ता कभी भी आसान नहीं होता, जिंदगी का दुसरे नाम है प्रॉब्लम. शुभम गुळवे पुन्हा एकदा VIP डाइज एंड कडनं. ओ ब्युटिफुल बॉल, जोरदार अपील त्या ठिकाणी झाली होती, हलकीशी मुवमेंट होती चेंडूमध्ये, पाहूया रिप्लेमध्ये. गुड लेंथ स्पॉट पर टप्पा पडल्यानंतर आउट कटर, काय बॉल होता जबरदस्त, डॉट बॉल आला या षटकामध्ये लगातारचा हा दुसरा डॉट. शुभम गुळवी खरं तर आपण पाहतो बॅटिंगमध्ये पूर्णपणे फ्लॉप राहिला, मात्र आता गोलंदाजी करत असताना चांगला पलटवार त्यानं सुरू केला. ओ यावेळेला जास्त बाहेर चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सोडून दिला शेवटच्या क्षणाला. 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल स्कोरबोर्डवरती. धावा तुम्ही पाहतायत 1 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचतायत 43 या आकड्यावरती. या षटकानंतर ड्रिंक सेंटरवर असेल आणि बरोबर तुम्ही पाहतात 5-10 पहिला चेंडू डिलिव्हर झाला आणि आतापर्यंत 16 मिनिटे तुम्ही घेतलेले आहेत.
सो याच्याकडे लक्ष द्या प्लीज. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 षटकं पूर्ण करावीच लागतील. या स्पर्धेचा रूलच आहे आणि कुठल्याच संघावर खऱ्या अर्थानं अन्याय होणार नाही याची काळजी आमची संपूर्ण मॅनेजिंग टीम या ठिकाणी घेत असतात. ना जय पाटील वैयक्तिक सध्या बॅटिंग करतोय 16 धावांवरती. मात्र आता लगातार 2 डॉट आले त्यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेन समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉल काढलाय. लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत बॉल उचलणार फेकणार फलंदाजाकडे वेळ होती सिंगल कम्प्लीट करण्याची. सिंगल सिंगलला आता हळूहळू स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केलाय फलंदाजाने. आणि समीकरण आपण आता इथून बघितलं तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहतात अजूनही 22 ची गरज आहे. 66 टार्गेट चेस डाऊन करत असतात. ना पेपरवरती समीकरण थोडंसं सोपं दिसतंय मात्र खेळ क्रिकेटचा जिथे काहीच सोपं नसतं आणि काहीच कठीण नसतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय सांगणं कठीण असतं. सोडून दिला हा बॉल वेगवान होता सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 3 षटकांचा केस संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस 44 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे आता 3 षटक शिल्लक सामना जिंकण्यासाठी 22 ची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते आहे ड्रिंक्स ब्रेक. धन्यवाद डीजे. समीर सर बात करेंगे यहाँ पर कहीं ना कहीं 2 मिनट थोड़ा सा ज्यादा समय लिया गया है यहाँ पर. समय को देखिए यहाँ पर आपको कवर करना होगा इस चीज के ऊपर. इस वक्त देखिए ड्रिंक्स टाइम देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से इस वक्त ऑफ है रुका हुआ है और जैसे यहाँ पर गेम ऑन हो जाएगा फिर से टाइम आपको लागू हो जाएगा. और चलेंगे यहाँ पर स्कोर बोर्ड की तरफ. देखिए यहाँ पर 44 रन बनाए हैं 1 विकेट गवाए हैं. अभी भी देखिए 18 गेंद 22 की जरूरत है. और कहते ना समीर सर कीमत पानी का नहीं कीमत हमेशा क्या प्यास की होती है. और कीमत चौके छक्के का नहीं कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है. और अभी तक देखिए करण भाने ने वो इनिंग्स खेल के दिए हैं. और जय पाटिल का भी तारीफ करना चाहूंगा क्या साझेदारी बनाता हुआ यहाँ पर दोनों बल्लेबाज के बीच में. लाजवाब हम देख सकते हैं सुकेश डाकी साहब देखिए नीलेश पाटिल साहब A1 जोड़ी देखिए आज पूरी महाराष्ट्र में देखिए छाई हुए हैं. और देखिए आज मैंने जब उड़ीसा में एक लिंक भेजा डाकी साहब ने जब बड़े खुश हुए इस तरह के टूर्नामेंट्स को देखे कि इतनी बाइक और एक फोर व्हीलर के साथ है. क्योंकि आते ही मैंने पहले लिंक भेजा रोहनदा था उड़ीसा के हमारे ग्रुप में निश्चित उसे और बहुत खुश हुए कि इतनी बड़ी टेनिस क्रिकेट का मुकाबला चल रहा है. और शायद पूरी आज देखिए दुनिया भर में इस शो को देख रहे हैं. और निश्चित रूप से समीर सर हम भी शुक्रिया अदा करना चाहेंगे जिस शो में देखिए हर किसी का इच्छा रहता है हर टीम का अंपायर कॉमेंटेटर्स से. और हम खुशकिस्मत हैं A1 जोड़ी में जुड़ते हुए और सभी का तहे दिल से दूर से खेलने का कोशिश यहाँ पर देखिए गेंद और बल्ले के बीच में यहाँ पर संपर्क ने मुश्किल बनाने का अभी भी कोशिश कर रहे हैं. कहती ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो लेकिन दिल में आंधी होना चाहिए. क्या वो आंधी लेकर आएंगे. टाइम देखिए फिर से एक बार ऑन हो चुका है. 25 मिनट के अंदर 5 ओवर कंप्लीट होना चाहिए नहीं तो एक अतिरिक्त फील्डर आपको अंदर लेना पड़ सकता है. और पहला गेंद देखिए डॉट निकलता हुआ यहाँ से और कहीं ना कहीं एक आध डॉट गेंद भी ना एक एक विकेट के यहाँ पर बराबरी मायने रखेगा यहाँ से. फिर से एक बार देखिए नितिन को यहाँ पर गेंदबाजी के लिए बुलाते हुए नितिन गुल भी यहाँ पर एक अच्छा ओवर डालकर जाना होगा. और ये चलिए उछाल गुल्लेन से बहुत बढ़िया देखिए टप्पा खाने के बाद है थोड़ा सा यहाँ पर दिक्कत बनते जा रहा है जय पाटिल के लिए. यहाँ पर पिछले देखिए उन्होंने 4 गेंद में केवल 1 रन जोड़े हैं लेकिन करण भाने देखिए जिससे बिन पानी से मछली तड़पती है ना नॉन स्ट्राइक पर तड़प रहे हैं स्ट्राइक के इंतजार में हैं. अब देखिए यहाँ पर गेंद की बात कर लेंगे 16 गेंद देखिए रहता हुआ और जीत के लिए देखिए 22 की जरूरत है. दबाव यहाँ पर डालने का कोशिश है लेकिन देखते हैं कब तक रोक पाएंगे बैटर को. तीसरा गेंद और यहाँ पर भी देखिए रन नहीं आता हुआ बहुत बढ़िया देखिए गेंदबाजी चलती हुई यहाँ पर. और समीर सर यही काम करना होगा जिसे कहते ना आसमान से लेकर चांद तेरे हाथों में थमा दो. अगर टीम को वापसी दिलाना है तो यही वो ऊपर हो सकता है
अगर इस ओवर में आपने एक दो रन खर्च किए फिर गेम में वापस आ सकते हो आणि डेफिनेटली ती सुरुवात देखील नितीन गुळवे या ठिकाणी करत असतात. लगातार तीन चेंडू डॉट आले तडे जय पाटीलचा आपण विचार केला तर सुरुवात किती चांगली त्याला मिळाली. बघा दोन चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला मात्र त्याला तदनंतर उभंच ठेवलं विकेटवर. नाही जय को देखिए गेंद थोडा सा कम खेळना होगा. और इसलिए उसके बाद देखिए बड़ा हिट के लिए जो तीन गेंद डॉट निकाले थे और उसके बाद देखिए बताए भाई 13 का फूल 17 का माला झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठोक डीजे वाला विकास काम करणारा दिलेला शब्द पाळणारा विकास काम करणारा नेता आहे तोडे शिंग दमदार नेता आहे तोडे शिंग दमदार. चलिए यहां पर जय पाटिल ने आखिरी बता दिया भाई यहां पर हमारी खामोशी पे शक मत करना क्योंकि हम वो परिंदे हैं सीधा पिंजरे को लेकर उड़ सकते हैं. और अब देखिए समीकरण थोड़ा सा आसान बनता हुआ 14 गेंद 16 की जरूरत है. बहुत बढ़िया देखिए ओवर निकल रहा था इसलिए कहते हैं ना सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना समीर सर तो उसकी कीमत कम नहीं होती है. अगर बैटर ने एक गेंद दो गेंद डॉट खेल दिया भरपाई करने के लिए देखिए आपके पास बहुत चीज़ें रहती हैं. और यहाँ से दबाव देखिए नितिन गुलबी के ऊपर गिरता हुआ यहाँ से अंतिम देखिए यहाँ से जो दो गेंद है अब देखिए छोटी गेंद कर बैठे लेकिन जाल बिछाए थे भाई डीप कवर पर सफलता हाथ लगता हुआ यहाँ से देखते हैं अब कहानी में क्या ट्विस्ट क्या मैच में और कुछ रोमांच बढ़ेगा यहाँ पर क्योंकि एक सेट बल्लेबाज जय का विकेट गिरता हुआ. प्रॉपर गेम प्लान या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी जागा दिली होती आणि त्या अगोदर फिल्डर सेट केला होता डीप कव्हरला आणि बरोबर या जाळ्यामध्ये अडकवले. फलंदाज जय पाटीलला एक मोठी विकेट प्राप्त करत असताना नितीनना पुन्हा पलटवार केला. समीकरण आता बदललं येणार आहे 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. समीर सर देखिए जीत हमेशा आपको दिखाई देता है लेकिन हार कभी दिखाई नहीं देता है इसलिए मैं कहता हूँ हार और घास कभी कहीं भी पैदा हो सकता है. भलाई करण वाने देखिए मैदान पर हैं और इस वक्त देखिए बल्लेबाजी के लिए आते हुए आपने देखा होगा पिछले साल रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में क्या बल्लेबाजी उन्होंने क्या फिनिश किया था. विजय पवार मैं हमेशा कहता हूँ ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई ये अजगर है डसता नहीं निकलता है. चोटिली साल देखिए बात करेंगे कुछ ग्रामीण मैच से पार रहे लेकिन जब जब टीम में जुड़ जाते हैं अपना ताकत का इस्तेमाल करते हैं लेकिन नितिन गुलबी ने इस सफलता को दिलाने के साथ साथ क्या देखते हैं टीम में मैच में पूरी तरह से वापसी दिलाए हैं. करण भाने देखिए अभी भी नॉनस्टॉप पर इंतजार करते हुए बहुत बढ़िया देखिए अगर यहाँ से एक गेंद डॉट निकला फिर 12 गेंद 16 मैच में एकदम से बने रहेंगे लेकिन विजय पवार दिखते हैं इस गेंद को क्या चिल्लर या नोट कहते ना चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है और नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है इस गेंद को कैसे. ओ ये चलिए भाई चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है और नोटों के लिए देखिए हाथ उठाना पड़ता है. अब तो गेंदबाज कहेगा भाई अल्लाह बचाए मुझे हाय तेरे वार से हाय तेरे वार से हाय तेरे वार से समीर सर देखिए पहले आते ही मैंने विजय पवार के बारे में बता दिया भाई ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई ये अजगर है ये डसता नहीं निकलता है. अगर यहाँ से और दो चार गेंद खेल गया और अंतिम गेंद देखिए चाहते तो कोई बैटर के चलिए आखिरी गेंद है बचेंगे तो और लड़ेंगे लेकिन इस खेल बल्लेबाज का खेलने का अंदाज है और इस छक्के ने देखिए मैच को एकदम से करीब लाया है. अब 12 गेंद 10 की जरूरत है कहेंगे जो दबाव अभी तक बनाए थे बल्लेबाज के पर वो दबाव कहीं ना कहीं अब गेंदबाज की तरफ करता हुआ समय की तरफ थोड़ा सा फोकस करते हैं. जो 5 मिनट का समय दिया गया था 5 ओवर के लिए 25 मिनट तो अभी देखिए अंतिम आपको लिए 3 मिनट का वक्त बचा है इस ओवर को कंप्लीट करने के लिए. और देखिए 5 ओवर मैच ज्यादातर खेलने के साथ साथ ना देखिए ये टारगेट कहना कहीं इतना कठिन नहीं बना. क्या कहना चाहोगे समीर सर क्या कुछ लगता है कि गेंदबाज यहाँ से वापसी कर पाएंगे एकाक मैडन ओवर या एक या दो रनों का ओवर निकाल कर मैच को जीवित रख पाएंगे. समीकरण कठीण आहे मात्र अशक्य नाही इथून पलटवार होऊ शकतो. आपण असे समीकरण बऱ्याचदा सुटताना पाहिलेत 12 मध्ये 8 वाजताना पाहिलेत तर 12 मध्ये कधी 45 होताना पाहिलेत त्याच्यामुळे इथून आता सांगू शकत नाही एक्झॅक्टली काय होईल. मात्र शुभम पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला तो आता गोलंदाजी करण्यासाठी 10 रन्स वाचवायचे आहेत. हा ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय भिरकावून दिले बॉल सरळ जय श्रीराम स्टँड मध्ये 6 धावा षटकार करण भाने ऑन फायर. चलिए समीर सर बात करेंगे इस छक्के ने मैच को एकदम से करीब लाया है.
देखिए यहाँ पर नावा टीम के साथ देखिए एवन जोड़ी, मैं पहले ही बताया भाई, कहते हैं ना रिश्ता एक दोस्त से बेहतर है, रिश्ता हो ही नहीं सकता है, जो आपका हजार रिश्ता नहीं लिभा सकते हैं वो एक आपके दोस्त है, और इनके घर के जैसे संबंध है। क्या बढ़िया तस्वीरें, देखिए मैच करीब आता हुआ और यही रिश्ता देखिए एवन जोड़ी आज देखिए पूरे महाराष्ट्र में छाए हुए हैं। वो फोटो सेशन बऱ्याचशा संघांना आपण पाहिलं, जो तो या स्पर्धेमध्ये येतो तो एवन जोडी सोबत फोटो शूट करतो, रेकॉर्ड इतिहासामध्ये खरं तर या स्पर्धेची नोंद झाली। यावेळेला पुन्हा एकदा हा प्रेकर होता। आज मी म्हणेल राजा गुळवीसाठी गोलंदाजी भरपूर कठीण होतं, आणि महत्त्वाचं म्हणजे करण भाने त्याच्या डोळ्यांसमोरच येईल आज झोपेत देखील असं वाटतं, ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये देखील त्याच्या विरोधात आक्रमण केलं। इथून आता तीनची गरज आहे, येणारे दहा बॉल शिल्लक, मॅच आडवली संघानं आपल्या बाजूने झुकवली आहे दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे काय घडलंय, ओ एक धाव या ठिकाणी जोडली गेली, स्कोर आता एका धावेने आणखी पुढे जात असताना तुम्ही पाहतात। चले यहां से बात करेंगे, नवा टीम देखिए अमूल सालबम देखिए बात करेंगे, रिकॉर्ड है इस टूर्नामेंट में देखिए टीम ने, इतिहास है गवाह है। चलिए बात करेंगे यहां से, मैच बहुत करीब समीर सर, शायद लग रहा था कि 66 से बहुत दूर जाएगा मैच, लेकिन एकदम देखिए जीत के करीब पहुंचते हुए यहाँ से लाजवाब। समीर सर आपकी भी तारीफ सराहना करना चाहूंगा, आपने दिल जीता है इस टूर्नामेंट में लाजवाब, पिछले दो तीन सालों से हम आपकी मेहनत देखते आ रहे थे और मेहनत एक ही कारण है आपको कामयाबी तक ले सकते हैं। हमने भी देखिए शायद छोटी सी रायगढ़ जीत के देखिए एकदम करीब, इसलिए थोड़ा सा हम चर्चा कर रहे हैं, हमने भी रायगढ़ में देखिए कदम रखे थे कॉमेंट्री की दुनिया में, लेकिन आज देखिए हमें भी अच्छा फीलिंग हो रहा है, इतना बड़ी शो में यहाँ पर कॉमेंट्री करते हुए पिछले तीन सालों से जुड़े हैं, और कहीं ना कहीं देखिए रोहन को हम देख सकते हैं यहाँ पर, हम अभी भी देखिए यहाँ से एवन जोड़ी से जुड़े हैं रोहन। मैच देखिए बात करेंगे यहाँ पर एकदम से जीत के करीब फिनिश होने जा रहे हैं, और बैटिंग शायद यहाँ पर चलिए नीलेश दादा देखिए बात करेंगे, नहीं अच्छी बात है, समय को ध्यान रखना है ये सबसे बड़ी बात है। तो चलिए यहाँ पर समीर सर इस मैच के मैन ऑफ द मैच के बारे में कर लेंगे, तो यहाँ से गेंदबाजी की तरफ नजर घुमाया जाएगा, उसके बाद बल्लेबाजी में भी देख